गजानन महाराज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. संत गजानन महाराज यांचा सोहळा गणेशनगर येथे श्री संत गजानन महाराज दरबार काटोले यांच्या येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराजाचा सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला. काटोले यांच्या घरी महाराजांची स्थापना होऊन 40 वर्ष पूर्ण झाली आणि आजही तितक्याच थाटात गजानन महाराजांची पूजा अर्चना भजन कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. बघूया कसा आहे श्री संत गजानन महाराज दरबार काटोले यांच्या येथील महाराजांचा हा सोहळा. माझं नाव प्रमिला काटोले. इच्छा बाबांची इच्छा होती का आपण असंच कार्य करायचं बा. इच्छा बाबांनी 5 यज्ञ केले आणि ही स्थापना केली. ते जाताना म्हणाले की सर्व काही असो पण महाराजांचा उत्सव सोडू नको. तेव्हापासून हे सुरू आहे. झाले 40 वर्ष. याच्या आधी यज्ञ वगैरे झाले पण किरायच्या घरांमध्ये झाले. इथे यायला आम्हाला 40 वर्ष झाले. आता हे महाराजांचं सुरू आहे. सगळ्यांच्या सहकार्यामुळे हे होऊन राहिलेलं आहे. कार्यक्रम काल भजनं होते महाराजांचे आणि आज या लोकांचे भजन आहे. उद्या महाप्रसाद 56 भोग आहे. आम्ही म्हणजे बाबाच आमचे गुरु. त्यांनीच आम्हाला सांगितलं की महाराजांची सेवा करायची. खूप आहे म्हणजे ते सर्वच आहे आमची. कल्पना गुहे. आम्ही यांची मुलगी. मी देवासला राहते. आणि बाबांनी ही परंपरा सुरू केली आहे की आपण महाराजांची सेवा तर बाबा पण करायचे. आणि त्यांनी आम्हाला हे सांगितलं की बस महाराजांची सेवा करायची आणि त्यात आनंदात राहायचं असं होतं. ते आम्ही परंपरा पुढे पण सुरू ठेवणार आहोत. झाले 40 वर्ष जास्त झाले तर आता पुढे पण आम्ही हे सगळं सुरू ठेवू असंच. माझं नाव अर्चना काटोले. महाराजांची चमत्कार सांगायचं म्हटलं तर ते शब्दच नाही आहे माझ्याजवळ. पण हेच वर्षभरापासून आठवण असते. म्हणजे वर्षभर काय काय आपण अनुभवलं याचं खूप आणि खूप आतुरतेने आम्ही वाट पाहत असतो की केव्हा उत्सव येतो आणि केव्हा आम्ही सेवा करतो बा. माझं नाव साधना काटोले. माझ्या बाबांची मी सगळ्यात लाडकी मुलगी. तर त्यांनी गुरु आम्हाला दिले. त्यांचे गुरु आम्हाला दिले. हा मार्ग सुरू झाला. सद्गुरु चरणात ही सेवा घडते सगळ्यांच्या सहकार्याने. आणि महाराजांची स्थापना अशी झाली की धारस्कर रोडवर पहिलेच फोटोजची स्थापना झाली होती. तर मग तिथे 7 जण आले होते पांढऱ्याकरणी. तर त्यांनी एक बटवा दिला होता. त्याचं 1100 रुपये दिले होते. नंतर त्यांनी 11 महिने हा फोटो काही नेला नाही. तर तेव्हापर्यंत ते आलेच नाही. 11 महिने आले नाही ते. त्याच्यानंतर मग बाबा गेले तेव्हा त्यांनी हा फोटो आणला. त्यांनी म्हटलं की मी मला देता का. तर बाबाने हो म्हणजे त्यांनी हो म्हटलं. आणि मग तेव्हापासून ही स्थापना झाली. म्हणजे जसं कोणी लग्न वगैरे करतं ना तसं वाजत गाजत महाराजांना आला. म्हणजे त्यांना असं आणलं म्हणजे शब्दच नाही इतकं वाजत गाजत आणलं त्याने. आणि इथं महाराजांची स्थापना झाली. त्याच्यामुळे ना आम्हाला हा म्हणजे एक वारसा मिळाला महाराजांचा. म्हणजे माझ्या बाबांनी हा वारसा दिला आम्हाला. त्याच्यामुळे सगळं म्हणजे सगळ्यांच्या सहकार्याने कार्य होऊन राहिलं आहे. जय गजानन. महाराष्ट्र TV 24 साठी पिंकी खानोरकर नागपूर. मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है. व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है. ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स. 25 साल का शुद्धता का भरोसा लोंधी ज्वेलर्स सीताबड़ी और गोकुल पेट बाजार रोड नागपुर. सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस. इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस. कृष्णा मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे. दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस. हमारे यहाँ कोट पैंट कुर्ता पैजामा जैकेट शेरवानी शर्ट जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे. कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक. कुर्ता पैजामा 500 से लेकर 2,000 तक. हमारा पता कृष्णा मेंस नंगा पुतला चौक जगन्नाथ रोड गांधी बाग नागपुर.